प्रदोष व्रत, शिव पूजा, माहिती, पूजा आणि विधी। कैलास राना शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाली, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुजवी न शंभू मज कोण तारी। म्हणून सर्व देवामध्ये शंभू शंकर महादेवच आपल्याला तारणार आहेत। म्हणून श्रावणामध्ये आपण शंकरांची उपासना आराधना करतो। म्हणून सर्व देवामध्ये व्रत पूजा पाराणे सोमवार, 16 सोमवार प्रदोष व्रत, आणि उत्तर भारतात तर सावन महिना, त्यातली व्रत ही फक्त शिवशंकरांची आणि माता पार्वतींचीच आहेत। हा असा एकच देव आहे की थोडी जरी भोळी भाबडी आपली भक्ती केली तर तो आपणास प्रसन्न होतो। म्हणून सर्वजण त्यांची मनोभावे पूजा करतात व व्रत करतात। त्यातलाच एक प्रकार म्हणजे प्रदोष व्रत, प्रदोष व्रत, व्रत शिवपूजा। प्रदोष म्हणजे प्रत्येक मराठी महिन्यातला शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष यानंतर येणाऱ्या 13व्या तिथीला त्रयोदशी म्हणजे प्रदोष म्हणतात। हे प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या वारी येते, म्हणजे वेगवेगळ्या वारी आल्यामुळे रविवारी येणाऱ्याला रवी प्रदोष, सोमवारी येणाऱ्याला सोम प्रदोष, मंगळवारी येणाऱ्याला भोम प्रदोष, बुधवारी येणाऱ्याला बुध प्रदोष, गुरुवारी येणाऱ्याला गुरु प्रदोष, शुक्रवारी येणाऱ्याला शुक्र प्रदोष आणि शनिवारी येण्याला शनी प्रदोष, अशी वेगवेगळी नावे, त्याचे वेगवेगळे कथा, त्याचे वेगवेगळे फायदे, हे असे वेगवेगळे आहेत। हे व्रत तुम्ही ह्या पद्धतीने करायचं आहे आणि ह्या आपल्या श्रावणामध्ये शनी प्रदोष 1 तारखेला येतोय, तर त्यासंबंधीचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे। ज्याप्रमाणे आपण एकादशीला विष्णूंची विठ्ठलांची पूजा करतो, तसेच प्रदोषच्या दिवशी असेल त्या दिवशी शंकरांचे पूजन करायचे आहे, शंकर पार्वती मातेचे पूजन करायचे आहे। म्हणून महिन्यातून 2 प्रदोष येतात। ह्या श्रावणात शनिवारी 1 ऑगस्टला शनी प्रदोष आणि 16 ऑगस्टला रवी प्रदोष, असे श्रावणात 2 प्रदोष आहेत। म्हणून श्रावण महिन्यात ह्या व्रताला तुम्ही सुरू करू शकता। ह्यावेळी व श्रावणात त्याला विशेष महत्व आहे। प्रदोषला प्रदोष का म्हणतात याची एक छोटीशी कथा आहे। चंद्रदेवता एकदा क्षयरोगाने त्यांना खूप त्रास दिला होता, त्यांना क्षयरोग झाला होता, त्यांना त्याच्या मरण यातना होत होत्या। त्यावेळी त्यांनी शिवशंकरांना प्रार्थना केली, ह्या रोगातून माझी तू सुटका करा। त्यावेळी शिवशंकर प्रसन्न होऊन ह्या रोगातून त्यांची सुटका केली, त्यांना हे जीवन प्रदान केलं। ती तिथी त्रयोदशी अर्थात प्रदोष म्हणून होती, म्हणून त्याला प्रदोष प्रदान केली, म्हणून प्रदोष हे नाव त्यांचे प्रिय आहे। प्रदोष व्रत हे व्रत शंकरांचे प्रिय आहे। प्रदोष काळ कोणता तर सूर्य मावळल्यानंतर 1.5 तास व रात्र सुरू होण्याआधी 1 तास असा 2.5 तासाच्या काळाला प्रदोष काळ म्हणतात व तो शिवशंकरांना फार प्रिय आहे। म्हणून ह्या वेळेत हे व्रत करायचे असते, यालाच प्रदोष व्रत असे म्हणतात। पूजा विधी, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, सूर्याला अग्र द्यायचा, स्नान करून आल्यावर पहिलं सूर्याला अग्र द्यायचा, पांढरे कपडे परिधान करायचे आहेत, आपण सगळं पांढरे वस्त्र परिधान करून शिव मंदिरात जायचं आहे। शिव मंदिर जवळ असेल तर बरंच, नसेल तर घरच्या पिंडीची पूजा केली तरी चालेल। हे व्रत सकाळी निर्जल करायचं आहे, आपण काय न घेता पिंडीला पूजा करायला जायचं आहे। तर महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर
पिंडीला तुम्ही जल दूध आहे त्याने तुम्ही पिंडीला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. त्याचबरोबर त्यांना बेल बेलफळ धोत्रा धोत्राफळ असं अर्पण करायचं आहे शिवाला. आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. पांढरा पदार्थ म्हणून साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि पांढऱ्या अक्षदा व्हायच्या आहेत. शिवमूठ व्हायची 1/4 मुठीची ती पांढरी शिवमूठ व्हा. त्याबरोबर शिवशंकरांना सांगायचं आहे आपण की मी आजपासून हे प्रदोष व्रत 1 वर्षासाठी करत आहे, ते तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्यावी अशी माझी प्रार्थना आहे. मग दिवसभर आपण उपवास करायचा आहे व घरी येऊन संध्याकाळी पुन्हा म्हणजे संध्याकाळी परत आपण आंघोळ करून सूर्य मावळल्यानंतर प्रदोष पूजा प्रदोष वेळेत करायला बसायचं आहे. घरी एका चौरंगावर पांढरे वस्त्र त्यावर एक अंतरायचं आहे. पांढरे वस्त्र टाकून पिंडीची व फोटोची स्थापना करायची. त्याबरोबरच पार्वती मातेची पानावर व सुपारी गणेशाची म्हणजे गणेश म्हणून सुपारीची अशी स्थापना हे सगळे पूर्ण त्या चौरंगावर करून घ्यायचे. खाली थोडे तांदूळ ठेवून त्याच्यावर अष्टदल कमल काढून कलश तांदळावर ठेवायचं आहे. त्यात पाणी घ्यावे, गंगाजल असेल तर उत्तम, ते थोडंसं गंगाजल त्यात टाकावं. त्यात सुपारी 1 रुपया, वेलदोडे, लवंग आणि त्यात थोडा भस्म त्यात घालून त्याच्या तोंडावर तांब्याच्या तोंडावर आंब्याची 5 पानं लावून त्यावर एक वाटी ठेवायची आहे. त्यामध्ये तांदूळ ठेवायचे व पिंडीला जल दूध बेल बेलपत्र बेलफळ धोत्राफळ पांढरी फुले वाहून धूप दीप टाकून तशीच कलशाची पूजा करून त्या दिवशी प्रदोष आहे त्याची कथा वाचायची. म्हणजे थोडक्यात जर समजा आपल्या आता 1 तारखेला शनीचं प्रदोष आहे तर शनीची कथा वाचायची. सोमवारची कथा, प्रत्येक वारची वेगवेगळी कथा आहे तर ती वाचायची. आरती करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. शंकरांना तांदळाची खीर फार आवडते, हा खिरीचा प्रसाद तुम्ही करायचा आहे. किंवा उत्तर भारतामध्ये चुरमा म्हणजे गोड चपाती करतात, गूळ टाकून त्या चपातीत आणि ती कुसकुरून तुपाचे हे लाडू टाईप बनवतात, तर हे चुरमा प्रसाद करा. किंवा आपल्याकडे मलिदा असतो, मलिदाचा प्रसाद करा, काही करा. व रात्री हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि रात्री आपण भोजन करायचं आहे. भोजन करायचं आहे पण पांढरे खावेत. दूध दही भात ताक म्हणजे पांढरे पदार्थ सगळे, त्यामध्ये श्रीखंड असू द्या, बासुंदी असू द्या, तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही जेवणामध्ये घ्या. फक्त मीठ खायचं नाही, म्हणजे आळणी सगळ्या आळणी सोमवार आपण पूर्वी करायचो त्या पद्धतीनं आळणी हे सगळं बनवायचं आहे. त्याचबरोबर 2 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे, प्रदोषच्या आदल्या दिवशी व त्या दिवशी. त्यामुळे तुम्ही सात्विक मनाने आपली पूजा होते. रात्री शिवजागर करायचं आहे व ते न जमल्यास ओम नमः शिवाय किंवा ओम उमाय शिवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. जितका शक्य होईल तेवढं करा. किंवा महामृत्युंजयाचा मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम पूर्वारोग्य वंदनानं मृत्ये मोक्षे मामृतात ह्या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. त्याबरोबर तुम्ही जप केल्यानंतर झोपल्यानंतर सकाळी उठायचं आहे. उठायचं त्यावेळेस सुद्धा आपण आंघोळ करून अग्र देऊन जे पहिल्यांदा सांगितलं त्या पद्धतीने सगळं करायचं आहे. आणि याचा सांग जे आपण पूजा मांडलेली आहे त्याची पूजा करून त्यांना साखरेचा किंवा गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण ही पूजा काढायची. आणि काढलेले ज्या त्यातले जे वापरण्यासारखे पदार्थ आहेत ते वर्षभर घेत, म्हणजे त्या तांब्यातला रुपयाचं नाणं, लवंग वेलची काय नाही ते आपण ही करून टाकायची. पाणी आपण ते एखाद्या झाडाला
किंवा तुळशीला नाही व्हायचं, पण झाडा लावा एखादा व्हा, किंवा कोपऱ्यात, ईशान्य कोपऱ्यात तुमच्या जागा असेल तर ईशान्य कोपऱ्यात हे करा, अशा पद्धतीने ते तांब्या हे करून टाकायचं, तांदूळ एका ह्याच्यात तसेच ठेवायचे, पुढच्या आपण प्रदोषीवरती येईल त्यावेळेस ते वापरायचे, असं आपण वर्षभर हे व्रत करायचं आहे. आणि वर्षभर व्रत केल्यानंतर तुम्हाला त्याचे फळ हे अगदी मनोकामना तुमच्या सगळ्या पूर्ण होतील, संकट दूर होईल, संतान प्राप्ती होईल, संतान सुख होईल, ऐश्वर प्राप्त होईल, हे सर्व तुम्हाला मिळेल. फक्त प्रत्येक वारानुसार प्रदोष फळाचं फलप्राप्ती आहे, व त्या फळप्राप्तीसाठी माझा सेपरेट व्हिडिओ आहे, तोही तुम्ही पहा. आणि हे प्रदोष व्रत शंकरांना अर्पण करा आणि सुखी रहा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक भरपूर येत आहेत, कमेंट भरपूर येत आहेत, पण सबस्क्रायबर मात्र कमी पडत आहेत. तर मित्रांनो, सबस्क्रायबर करा. सबस्क्रायबर केल्यानंतर तुम्हाला जो माझे व्हिडिओ आहेत हे डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर दिसतील, तुम्हाला जास्त हुडकत बसायची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.